राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेच्या कुणालाही पक्षात घेतलेलं नाही। काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांची ये जा सुरूच असते, ताटात काय आणि वाटीत काय असा प्रकार आहे। त्यामुळे याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी इतकं हळवं होण्याची गरज नाही असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला। ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शनिवारी जिल्हा बँकेत पत्रकारांशी संवाद साधला। महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे कार्यकर्ते इतर पक्षात जात असल्यावरून राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस शिवसेनेला खाऊन टाकेल अशी टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती। आमदार पाटील यांच्या या टीकेला उत्तर देत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांची ये जा सुरूच असते, ताटात काय आणि वाटीत काय असा प्रकार असल्यानं याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी इतकं हळवं होण्याची गरज नसल्याचा टोला लगावला। वस्तुस्थिती आधारित बोलत नाही, शिवसेनेचे कोणी कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही, परंतु काँग्रेसचं यापूर्वी राष्ट्रवादीचे काँग्रेसने घेतलेले आहेत, काँग्रेसचं राष्ट्रवादीचे घेतलेले आहेत, ताटात काय वाटीत हे आमचं कायमचं चालू आहे, परंतु यामुळे एवढं चंद्रकांत दादाने हळवं होण्याची आवश्यकता नाही। किराणा मालाच्या दुकानातही वाईन विक्रीला परवानगीवरून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राचं मध्यराष्ट्र करत असल्याची खोचक टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती। यावर आमदार मुश्रीफ यांनी मध्य प्रदेशात घराघरात वाईन वाटली जाते त्यावर भाजप काहीच बोलत नसल्याचं सांगितलं। द्राक्ष पिकवणारा जो प्रदेश आहे आपल्या राज्यातला, त्यांना वाईन केल्यामुळे चांगले पैसे चार पैसे मिळू शकतील या फक्त हेतून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता मध्य प्रदेशमध्ये घराघरात ही वाईन वाटली जाते, तिथे मात्र भारतीय जनता पक्ष काही बोलायला तयार नाही। परंतु एक गोष्ट लक्षात केली पाहिजे, दारूबंदी हे प्रबोधन करून झालं पाहिजे, संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे। आता चंद्रपूरमध्ये काय झालं, दारूबंदी झाली नंतर लोकांनीच उठाव केला, मला ते प्रबोधन करून हे व्यसन चांगलं नाही वाईट आहे असं लोकांचं प्रबोधन करून दारूबंदी करण्याची आवश्यकता आहे। आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या मुद्द्यावर आमदार मुश्रीफ यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय। राज्यपाल नियुक्त आमदारांवर निर्णय का होत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला।